आज माझे सहकारी शाखाध्यक्ष संतोष पवार यांनी अनेक वेळा पीएमसी कंपनीला निवेदन दिलेले आहेत की या ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांना नोकरी असेल, व्यवसाय असेल, त्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. परंतु अनेक वेळा त्यांचं निवेदन हे डावलण्यात आलं, त्यांची मागणी कधी मान्य केली नाही. आणि आज शेवटी एक आंदोलनाचा पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक वेळा निवेदन देते, समजावून सांगते, परंतु नाही ऐकलं तर आंदोलनाशिवाय पर्याय नसतो. अजूनही वेळ गेली नाही पेप्सी कंपनीच्या विरोधात. आता हे आंदोलन शांततेने आहे. जर का आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, ते आंदोलन तीव्र असेल आणि यापुढचं आंदोलन हे मनसे स्टाईलमध्ये असेल, हे पेप्सी कंपनीच्या मॅनेजमेंटने नोंद घेतली पाहिजे. की महाराष्ट्रामध्ये भरपूर कंपनी आहेत, पण महाराष्ट्राचं जे भूमिपुत्र आहेत त्यांना नोकरी का देत नाही, काय नाही? हा प्रश्न एकाच ठिकाणी नाही, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचं चाललेलं आहे की स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना तुम्ही नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य देताय. हे कुठेतरी मराठी माणसाच्या रोजीरोटीवर हातोडा मारण्याचं काम चालू आहे. आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि घडू देणार नाही. कारण ज्या ठिकाणी तुम्ही हे सगळे प्रकल्प राबवताय त्या तिथल्या लोकांनी तुम्हाला जमिनी दिलेल्या आहेत, तिथल्या लोकांनी तुमच्यासाठी काहीतरी बलिदान दिलेलं आहे, त्यांना तुम्ही व्यवसाय नोकरी न देता तुम्ही जर इतर राज्यातनं परप्रांतातनं आलेल्या लोकांना नोकरी देत असाल तर हे चुकीचं आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण जर सर्वसामान्याचं आपलं सरकार असं वाटावं असं वाटत असेल तर मराठी माणसावर ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अशा कंपन्यावर आपण कारवाई केली पाहिजे, तरच आम्हाला ते आपलं सरकार वाटेल. आता मागणी पूर्ण झाल्यानंतर याच्यानंतर काय तुमची प्रक्रिया आहे, मंचकडून काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शांततेच्या पद्धतीने आता ही मागणी केलेली आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे. यापुढे पेप्सी कंपनीने ठरवायचं आहे की आंदोलन हे पुढे न्यायचं आहे की इथं थांबवायचं आहे. आमची मागणी फक्त माफक आहे, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे. यामध्ये काही नवीन असं अशक्य अशी गोष्ट आम्ही काही मागितलेली नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी चेंबूरमध्ये तरुण युवा वर्ग बेरोजगार मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि आज या ठिकाणी आपल्याकडे असे मोठे मोठे कंपन्यांचे इथं प्रोजेक्ट असतानासुद्धा आपली जर मुलं जर बेरोजगार राहत असतील तर हे कुठेतरी शर्मनाक गोष्ट आहे. आणि ते पेप्सी कंपनीने यामध्ये दुरुस्ती करून स्थानिकांना नोकरी दिली पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. ओके, संतोषजी काय सांगणार आहे आज हे जे आंदोलन तुम्ही केलं आहे, कारण का तुम्ही मागणी केलं होतं का इथं लोकांसाठी भूमिपुत्रांना जॉबसाठी? हो, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गेल्या 4 महिन्यापासून यांचा पाठपुरावा करतो आहे. येथील जे मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे वेळ मागण्याचा प्रयत्न केला, यांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला आमच्या इथल्या स्थानिक लोकांना ज्या कंपनीच्या परिसरामुळं कंपनीमुळं होणाऱ्या दुष्परिणामाचा जो परिणाम होतो आहे स्थानिकांवर त्याच्यासाठी त्या लोकांना रोजगार मिळवून द्यावा, तर त्यांनी काय तो मॅनेजमेंटने तो कॉल घेतलेला नाही आहे. त्यांनी आता अद्यापही आम्हाला जी चर्चा करण्याचं टाळाटाळ करत आहेत. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे एक सुरुवातीचं साधं सिम्पल साधं उदाहरण हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त तीव्र करण्याची मी ग्वाही देतो कंपनीला, जर कंपनीने मॅनेजमेंटनं स्थानिकांना रोजगार दिला नाही तर. आता किती लोक इथं कामात आहे आणि किती लोकांसाठी तुम्ही मागणी करताय? जवळजवळ इथं 600 ते 700 लोक काम करतात, त्यापैकी स्थानिक 50-80% स्थानिक हवे आहेत. तर स्थानिक त्यापैकी 10 ते 12% लोकांना देऊन बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथं बाहेरून आणून भरलं जातं आहे. एक एक माणसाला 3-3 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी दिली जाते, पण इथल्या स्थानिकांना एकही शिफ्टचं काम दिलं जात नाही. सकाळी इथं आल्याच्या नंतर माणसांची तोंडं बघून कोण आहे चल ये आतमध्ये, जो मराठी माणूस आहे त्याला जाणीवपूर्वक आणि हेतुस्पष्टपणे डावललं जात आहे. या कंपनीचं माजोर आणि मुजोर व्यवस्थापकाच्या विरोधात हे एक धरणं आंदोलन आहे. आणि या आंदोलनाचा हे तीव्र प्रमाणात अजून आंदोलन आम्ही करणार आहोत. याच्यावर वर्षानुवर्ष ही पेप्सी कंपनी येथे आहे आणि या पेप्सी कंपनीमध्ये असणारे जे कामगार आहेत हे 70% कामगार हे परप्रांतीय कामगार इथे आहेत. हे परप्रांतीय कामगार हे का ठेवतात, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या का देत नाहीत, हा सगळ्यात मोठा गांभीर्याचा विषय आहे. त्याचबरोबर स्थानिक भूमिपुत्र मुलं यांच्या हाताला रोजगार नाही आहे, रोजगार नसल्यामुळे ही मुलं वाम मार्गाला जातात आणि आपल्या बाजूला असणाऱ्या आपल्या घराजवळ असणाऱ्या पेप्सी कंपनीमध्ये बाहेरची लोकं येऊन रोजगार मिळवतात, त्यांचे घरं चालवतात. म्हणून ह्या अशा या दंडुकशाही पेप्सी कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध आज शांततेमध्ये आमचा धरणे आंदोलनाचा आज व्यवस्था आहे.
आणि आज आम्ही ह्या पेप्सी कंपनीला धरणे आंदोलनामार्फत आमचे म्हणणे आम्ही शांततेत यांच्या पुढे मांडतोय की तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या आणि इथल्या मुलांना हाताला रोजी द्या, एवढीच आमची विनंती आहे. परंतु हे धरणे आंदोलन कधीपर्यंत चालू राहील? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत. पण त्याचबरोबर आमची विनंती आहे की आमच्या आंदोलनाचा तुम्ही अंत पाहू नका, कारण आम्हाला सन्माननीय राजसाहेबांनी फक्त आंदोलन करण्यासाठी शिकवलेलं नाही आहे, तर तुमच्या काचाही फोडण्याच्या कशा हेही आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ही वेळ तुम्ही येऊ देऊ नका की उद्या भविष्यात जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या पेप्सी कंपनीची एकही काच इथे राहणार नाही, एवढी मी तुम्हाला गवाही देतो. आमचे शाखा अध्यक्ष संतोष पवार यांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही जर पेप्सी कंपनीला कळत नसेल तर आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आंदोलन करणं गरजेचं होतं. आणि आता आम्ही जोपर्यंत ते आमच्याकडे काही आमच्या ज्या मागण्या आहेत ते काही बोलत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनाला ठाम राहणार आहेत. आणि त्याच्यानंतर जरी त्यांनी परत येऊन जरी आमच्याकडे काही विचारपूस केली नाही किंवा काय केली नाही तर आम्ही खळखट्याक आंदोलन पण करायला तयार आहोत, हे त्यांनी नोंद घ्यावी. शाखाचे संतोष पवार वरून पत्र देऊन स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत होते, त्यांच्याकडे बैठकीची मागणी करत होते. परंतु हुजूर प्रशासन आजपर्यंत बैठकीला वेळ देत नव्हते, त्यामुळे काही लागणे खरंच संपूर्ण महाराष्ट्रात 80% स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे असा कायदा असताना देखील ही कंपनी मुजूर कंपनी इथल्या भूमिपुत्र रोजगार देत कसल्या कारणाने आज नाईलाजाने आम्हाला धरणे आंदोलन करावं लागलं आहे. संतोष पवार यांनी वेळोवेळी इथे पत्रव्यवहार केला, त्या पोलिसांना हे केलं पत्र तरी सुद्धा अजून एक कंपनी प्रशासन मीटिंग देत नव्हत्या. आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून कंपनीला एक इशारा देत आहोत की आज जर कंपनीने आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे, अन्यथा आमच्या महाराष्ट्र नवनिर्वाचनातर्फे कळकटे आंदोलन केलं जाईल. हे कंपनीने लक्षात ठेवा. इथं महिला आणि पुरुष कार्यकर्ता सगळे उभा आहेत, काय सांगणार आहे? कारण की किती लोकांसाठी तुम्ही मागणी करतायत काय? आमचं म्हणणं आहे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, आज वाशिनगर साईडला एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत जे प्रदूषण ज्यांच्यामुळे प्रदूषण होत आहे, पेप्सी कंपनी आहे, त्यामुळे इथे कंपनीचा पहिला हक्क म्हणतो की बाबा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार दिला पाहिजे आणि स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी आमचे संतोष पवार हे आंदोलन करत आहेत.